वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रिधोरा येथे एका जिल्हा परिषद सदस्याच्या वरदहस्ताने रस्ता बांधकाम खोदकामाच्या नावाखाली कंत्राटदाराने नळ योजनेची संपूर्ण पाईपलाईन खोदून टाकली. शासन मालमत्तेचे 3 लाख रुपये किमतीचे पाईप जिल्हा परिषद सदस्यांच्या चेलेचपाट्यांनी चक्क भंगारात विकून टाकले, त्यामुळे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत रिधोरा येथील ग्रामसेवक व उपसरपंच यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळवूनही कार्यवाही झाली नाही. ग्रामपंचायत प्रशासन राजकीय दबावाखाली असल्याने कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करू शकत नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघावर मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप सावळे यांनी केलाय. संदीप सावळे, भारिप बहुजन महासंघाचा मालेगाव तालुका अध्यक्ष. मालेगाव तालुक्यातील रिधोरा या गावामध्ये जिल्हा विकास योजना 30-54 अंतर्गत रिधोरातील गोसांगी या रस्त्याचं रस्ता सुधारणा व माती भराव काम गणेश देशमुख नामक कंत्राटदाराला मिळालेलं आहे. संबंधित रस्त्याचं काम करत असताना दोन्ही बाजूंना नाल्या करत असताना JCB मशीनच्या सहाय्याने जे काम सुरू होतं ते काम करत असताना रिधोरा गावाला पाणी पुरवठा करणारी जी भारत निर्माण योजनेची पाईपलाईन आहे ती संबंधित कंत्राटदारांना भर दिवसा फोडून टाकली व ते फोडलेले पाईप रस्त्यावर इतरत्र फेकून दिले व ते पाईप ग्रामस्थांनी भंगारवाल्याला विकून टाकले. त्याच्यामुळं गावामध्ये त्या नळ योजनेच्या पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी येणे शक्य झालं नाही. गावातले जी एकमेव सार्वजनिक विहीर आहे त्या सार्वजनिक विहिरीला जेमतेम 4 ते 5 हार्डली 8 दिवस पुरेल एवढं पाणी आहे. त्याच्यानंतर गावावर भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ग्रामपंचायतने सुद्धा ग्रामपंचायतचे सचिव व उपसरपंच यांनी संबंधित कंत्राटदार गणेश देशमुख यांना वेळोवेळी तोंडी सूचना देऊन की नव्याने फुटलेली पाईपलाईन नव्याने टाकून द्या किंवा त्याची नुकसान भरपाई द्या असं वेळोवेळी सूचूनही ठेकेदार आज देतो उद्या देतो अशी वेळ मारून येत आहे आणि आतापर्यंत त्यांनी कोणतीही त्या ठिकाणी दुरुस्ती केलेली नाही आणि काम सुद्धा पूर्णपणे संपलेलं आहे. त्याच्यामुळे आता ठेकेदार गावात येणं नाही, याच्यामुळं गावावर भीषण पाणी टंचाई निर्माण झाले. म्हणून मी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं ग्रामस्थांच्या पाण्याच्या समस्येसाठी मी स्वतः जिल्हा परिषद वाशिम ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली की संबंधित कंत्राटदाराने जवळपास 1 किलोमीटर पाईपलाईन सदर पाईपलाईन ही 3 इंची आणि 6 KG अशी हेवी स्वरूपाची आहे आणि शासनाचं या माध्यमातून जवळपास 3 लाख रुपयाचं नुकसान झालं व गाव संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं आणि उद्दामपणामुळं मुजोरपणामुळं गावाला पाणी पंचून गाव दूर आहे, पाणी टंचाई गावाला निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं ती लवकरात लवकर दुरुस्ती करावी त्याच्यासाठी आणि ती दुरुस्त करून द्यावी आणि शासनाच्या मालमत्तेचं नुकसान केलं म्हणून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजेत. संबंधित ग्रामपंचायतनी आतापर्यंत पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला पाहिजे होती परंतु संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच सचिव उपसरपंच हे स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना भीत आहेत, त्यांना त्यांची भीती वाटत असल्यामुळे आतापर्यंत कोणतीही त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली नाही आणि याच्यामध्ये सुद्धा काही राजकारणी लोक या भागातले गावातले याच्यामध्ये राजकारण करू पाहत आहेत. शासनाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच झालेली नुकसान भरपाई संबंधित कंत्राटदारांकडून वसूल होईपर्यंत कामांचे मूल्यांकन करण्यात येऊ नये, तसेच कामाचे देयक देऊ नये, तसेच त्वरित गावामध्ये नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष संदीप सावळे यांनी निवेदनातून केला आहे. प्रतिनिधी विनोद तायडेसह दीपाली निर्मळ, SP24 तास वाशिम.